निपुण भारत अंतर्गत आपल्या वर्गातील किंवा आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराची नोंद ठेवणं आणि त्यामध्ये सुधारणेसाठी प्रयत्न करणं बंधनकारक आहे. विस्कूल याच ॲप्लिकेशनचा वापर करून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती अगदी सोप्या पद्धतीने करता येऊ शकते आणि याचा सगळा डेटा ऑटोमॅटिकली जनरेट होऊन जिल्हास्तरावरती तो प्राप्त होतो. याचे ग्राफ, याचे टेबल्स हे देखील ऑटोमॅटिकली तयार होतात. तर एखाद्या शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर नोंद कशी करायची असते हे आत्ता आपण या डेमोमधून पाहूया. शिक्षकांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये लॉग इन करायचं आहे. विस्कूल ओपन केल्यावरती अशा पद्धतीने त्यांचं पेज दिसेल. इथे खाली तुम्हाला अध्ययन स्तर निश्चिती हे बटन दिसेल. यामध्ये गेल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर असं मुख्य पेज दिसेल. इथे तुम्हाला वरती तीन बटन दिसत आहेत, मुख्य पान, माहिती नोंदवा आणि विश्लेषण. यामध्ये माहिती नोंदवा या बटणावरती क्लिक करायचं आहे. इथे गेल्यानंतर आपण नेमकी कुठल्या महिन्यातील माहिती नोंदवणार आहोत, कुठल्या वर्षीची आहे, कुठल्या विषयाची आहे त्याबद्दल नोंद करायची आहे. उदाहरणार्थ 2022 डिसेंबर महिन्यात दोन नोंदी आपण करू शकतो. त्यामध्ये समजा महिन्याच्या अखेरीस आपण नोंद करत आहोत ती निवडली आणि मराठी वाचन याबद्दल आपल्याला नोंद करायची आहे. या बाबी निवडल्यानंतर माहिती भरूया या बटणावरती क्लिक करायचं आहे. शिक्षकांनी माहिती भरूया या बटणावरती क्लिक केलं की त्यांना आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या इयत्ता, त्या इयत्तेमध्ये किती विद्यार्थी आहेत हे इथे दिसेल. उदाहरणार्थ पहिल्या रकान्यात तुम्हाला दिसत आहे की मराठी माध्यम इयत्ता पहिलीचे 12 विद्यार्थी या शाळेमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि त्यांची आपल्याला माहिती नोंदवायची आहे. माहिती नोंदवा या बटणावरती क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, त्यांचा सरल क्रमांक देखील दिसेल. या प्रत्येक विद्यार्थ्यासमोर एक ड्रॉपडाऊन बटन आहे, त्या बटणावरती क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने वेगवेगळे अध्ययन स्तर दिसतील. आपल्या वर्गातील आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीने आपण अध्ययन स्तर सिलेक्ट करायचे आहेत. आपण एका वेळेस हवे तेवढ्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चिती करू शकतो आणि सेव्ह करू शकतो. उदाहरणार्थ एका पानावरती 10 विद्यार्थी दिसत आहेत, आपण सेव्ह या बटणावरती क्लिक केलेलं आहे तर तुम्हाला दिसेल की आता दोनच विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर नोंद करायची बाकी आहे, त्यांची देखील आपण करूया आणि सेव्ह या बटणावरती क्लिक करूया. तुम्हाला दिसेल की एकूण विद्यार्थी 12 होते आणि त्यापैकी 12 विद्यार्थ्यांची मराठी विषयाची नोंद आपण केलेली आहे. बंद करा या बटणावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला लगेच दिसेल की आधी पिवळ्या कलरमध्ये जी पट्टी दिसत होती ती आता हिरव्या रंगाची झालेली आहे, म्हणजेच 12 विद्यार्थ्यांची नोंद आपण केलेली आहे. यावरतीच तुम्ही परत क्लिक केलं तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांची तुम्ही नोंद केलेली आहे त्यांचा ऑटोमॅटिकली एक ग्राफ जनरेट झालेला दिसेल की कोणत्या स्तरावर किती विद्यार्थी आहेत. त्याच पद्धतीने विद्यार्थीनिहाय यादी देखील तुम्हाला खाली दिसेल आणि ही यादी तुम्हाला डाउनलोड देखील करता येऊ शकेल. परत आपण मागे जाऊया. आता मराठी वाचन याच विषयातील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची आपल्याला माहिती भरायची आहे, त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला दुसरीचा हा विद्यार्थी दिसतोय. अशा पद्धतीने ही नोंद केलेली आहे. आता हीच आपल्याला 2023 जानेवारी महिन्यामध्ये कदाचित नोंद करायची आहे. तर मी वरती 2023 निवडलं, जानेवारी निवडलं सेकंड हाफ आणि मराठी वाचनच्याऐवजी समजा गणित विषय निवडला. गणित विषयाची आपल्याला अध्ययन स्तर निश्चिती करायची आहे. माहिती भरूया या बटणावरती क्लिक केलं की परत तुम्हाला तुमच्या वर्गातील इयत्तांची यादी, विद्यार्थ्यांचा आकडा दिसेल. त्यावरती क्लिक करा, विद्यार्थ्यांची यादी दिसायला लागेल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर तुम्ही हे बटन दाबलं की वेगवेगळ्या स्तरांची यादी दिसेल. इथे जाऊन आपण अशा पद्धतीने स्तर निवडू शकतो. ज्यांचे जे विद्यार्थी अनुपस्थित आहेत किंवा त्यांची माहिती उपलब्ध नाही त्यासाठी अनुपलब्ध हा पर्याय देखील आपण निवडू शकतो. अशा पद्धतीने एका विद्यार्थ्याची ही अध्ययन स्तर निश्चिती आपण करत आहोत. सेव्ह करा. इंटरनेट बऱ्याच वेळेस आपलं कमी जास्त होत असतं त्यामुळे वारंवार सेव्ह करत राहिलं पाहिजे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांची आता नोंद झालेली आहे. बंद करा या बटणावरती क्लिक केलं की तुम्हाला दिसेल की 12 विद्यार्थ्यांची माहिती आता सबमिट झालेली आहे आणि त्यावरती परत क्लिक करून तुम्ही पाहिलं तर त्यांचा ग्राफ देखील तुम्हाला दिसेल, संपूर्ण भरलेली माहिती दिसेल आणि ही एक्सेल शीट देखील तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकेल.
विश्लेषण पहा या बटणावरती जर आपण गेलो आणि सेम जर आपण घटक आत्ता निवडला 2023 जानेवारी सेकंड हाफ गणित आणि सर्व माध्यम किंवा पूर्ण शाळा म्हणूया आपण विश्लेषण पहा, तर आत्ता आपण जी माहिती भरली होती ती परत एकदा ग्राफच्या स्वरूपामध्ये दिसेल की कोणत्या स्तरावरती किती विद्यार्थी आपल्याकडे होते या महिन्यामध्ये या विषयाचे, ही माहिती आपल्या सगळ्यांसाठी ओपन झालेली आहे. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळेमध्ये आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती नोंद आपण व्हीस्कूल ॲपमधूनच करू शकतो आणि हा सगळा डेटा शाळेसाठी मुख्याध्यापकांसाठी खुला असेल. त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेकडे अगदी महिनानिहाय किंवा जेवढ्या वेळेस आपण ती माहिती नोंदवलेली आहे त्यानुसार ऑटोमॅटिकली ग्राफ आणि टेबल जनरेट होतील. धन्यवाद.